आसगावातील प्रदीप आगरवाडेकर यांचं राहतं घर पाडण्याच्या प्रकरणामुळे गोव्याच्या पोलीस खात्याची अब्रू चव्हाट्यावर आली आहे. जमीन विक्री व्यवहारानंतर तिथं राहणाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी दिल्लीच्या महिलेनं गुंडांची फौज पाठवली आहे आणि निम्मं घर पाडल्याचा आरोप आहे. या गुंडांना हणजून पोलिसांनी रोखलं असलं तरी त्याला खुद्द पोलीस महासंचालकांचाच पाठिंबा असल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे विरोधकांनी पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांच्या विरोधात रान पेटवले. या पार्श्वभूमीवर DGP जसपाल सिंग यांच्या कारकिर्दीवर टाकलेला हा लहानसा प्रकाश. आसगाव प्रकरणात गुंडांना पाठिंबा देण्याचं काम पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी केल्याची चर्चा गोव्यात सुरू झाली आहे. हणजूनचे पोलीस निरीक्षक प्रशल नाईक देसाई यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिलेल्या अहवालात पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आल्याचं वृत्त आहे. या वृत्तानं गोव्यात पुन्हा एकदा खळबळ माजली. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गुंड मिळून गोमंतकीय जनतेला देशोधडीला लावण्यात गुंतलेत की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. विरोधकांनी जसपाल सिंग यांना त्वरित बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. आगरवाडेकर यांचं घर पाडण्यासाठी गेलेल्या गुंडांना अडवल्यानं पोलीस महासंचालकांनी माझी खररपट्टी काढली, मला ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली अशा आशयाचा अहवाल पोलीस निरीक्षक देसाई यांनी मुख्य सचिवांना दिल्याचं वृत्त असून या संदर्भातील काही दस्तावेज लीक झालेत. आता यात कितपत तथ्य आहे याचा तपास गुन्हा शाखेतर्फे चालू करण्यात आला आहे. पण पोलीस प्रमुखांवर असे आरोप होणं अत्यंत भयानक आहे. पोलीस महासंचालकच गुंडांना प्रोत्साहन देत असतील तर जनतेनं संरक्षणाची अपेक्षा कोणाकडून करायची असा प्रश्न इथं उपस्थित होतोय. अर्थात याआधीही गोवा पोलिसांवर गंभीर आरोप झाल्यानंतर सिंग यांनी ते फेटाळून लावले होते. टाकूया एक नजर सिंग यांच्या पोलीस खात्यातील कारकिर्दीवर. मार्च 2022 गोव्यात विधानसभा निवडणूक झाली आणि गोव्यात नवं सरकार स्थापन झालं. या सरकारनं डॉक्टर जसपाल सिंग यांना गोव्यात पाठवण्याची विनंती केंद्राकडे केली होती. त्यानुसार केंद्रीय गृहमंत्रालयानं 1 एप्रिल 2022 रोजी डॉक्टर सिंग यांची गोव्यात नवे DGP म्हणून बदली केली. ते तिसऱ्यांदा गोव्यात आले. डॉक्टर जसपाल सिंग यांची गोव्यातील प्रदीर्घ कारकीर्द. डॉक्टर जसपाल सिंग हे 1996 सालचे ॲग्न्यू कॅडरचे आहेत. IPS झाल्यानंतर त्यांची प्रथमच म्हणजे 28 ऑक्टोबर 1999 रोजी गोव्यात नियुक्ती झाली होती. 5 जानेवारी 2000 रोजी गोव्यात रुजू झाल्यानंतर त्यांच्याकडं वाहतूक पोलीस उपअधीक्षक पदाचा ताबा देण्यात आला होता. 7 नोव्हेंबर 2000 रोजी ते दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक झाले. 27 मार्च 2001 रोजी त्यांची दिल्लीत बदली करण्यात आली. 5 मे 2017 रोजी त्यांची पुन्हा गोव्यात बदली करण्यात आली. 25 ऑक्टोबर 2017 रोजी त्यांनी पोलीस महानिरीक्षक पदाचा ताबा घेतला. तत्पूर्वी ते गुप्तचर विभागाचे उपसंचालक म्हणून 1 मे 2014 गोव्यात कार्यरत होते. 2 मे 2016 रोजी गुप्तचर विभागाचे संयुक्त संचालकपदी त्यांना बढती देण्यात आली होती. 13 डिसेंबर 2019 रोजी त्यांना पोलीस महासंचालक पदाचा ताबा देण्यात आला होता. नंतर 23 जुलै 2020 रोजी त्यांची गोव्यातून पुन्हा दिल्लीला बदली झाली होती. 1 एप्रिल 2022 रोजी डॉक्टर सिंग यांची गोव्याचे नवे DGP म्हणून पुन्हा बदली झाली. पोलीस खात्यातील त्यांची कारकीर्द पाहता दिल्ली आणि गोवा या दोन्ही ठिकाणी त्यांचा वट असल्याचं स्पष्ट होतं. 23 जुलै 2020 रोजी त्यांची गोव्यातून दिल्लीत बदली झाली होती. तिथं त्यांनी नवी दिल्ली विभागाचे संयुक्त आयुक्त आणि नंतर विशेष आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर त्यांच्याकडे दिल्ली पोलीस हाऊसिंग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकपद देण्यात आलं होतं. 1 एप्रिल 2022 रोजी गृहमंत्रालयानं आदेश जारी करून त्यांना तिसऱ्यांदा गोव्यात बदली करून पाठवलं होतं. गोव्याच्या पोलीस खात्यात जर कोणावरही गंभीर आरोप झाले तर डॉक्टर जसपाल सिंग त्यावर कशी प्रतिक्रिया देतात याची ही दोन बोलकी उदाहरणं पहा. मार्च 2023 कळंगूटचे आमदार मायकल लोबो आणि माजी आमदार अग्नेल फर्नांडिस यांनी कळंगूट भागात पोलीस हॉटेल व्यावसायिकांकडून खंडणी मागत असल्याचा गंभीर आरोप केला होता. उच्च न्यायालयानं रात्री 10 मोठ्यानं संगीत वाजवण्यावर बंदी घातली. याचाच गैरफायदा घेऊन जे 10 संगीत चालू ठेवतात ते रोखण्याऐवजी पोलीस त्यांच्याकडून हप्ता घेतात असा आरोप आजी माजी आमदारांनी केला होता. मात्र महासंचालकांनी कोणतीही चौकशी न करता पोलिसांना क्लीन चिट दिली होती. यावर अग्नेल यांनी टीका केली होती. त्याच्याच 1 महिना आधी म्हणजे फेब्रुवारी 2023 गोव्यातील 2 अधिकारी आणि 6 कर्मचारी अशा 6 पोलिसांनी एका व्यापाऱ्याकडून 10.5 लाख रुपयांची खंडणी घेतल्याचा आरोप झाला होता.
त्यावर पोलीस महासंचालकांनी सासूत उत्तर देऊन प्रकरणावर पडदा टाकला होता. पोलिसांनी पैसे मागितले अशी तक्रार जोपर्यंत माझ्याकडे येत नाही तोपर्यंत कारवाई केली जाऊ शकत नाही. तक्रारदारानं तक्रार दिल्याशिवाय पोलीस खातं काहीच कारवाई करू शकत नाही असं सांगून त्यांनी या प्रकरणावर पडदा टाकला होता. त्यावर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली होती. गोयच्या एंटी टेररिस्ट स्क्वॉडन, गोयच्या पोलिसेचे एटी एस आहे, एक बिझनेसमॅनाकडे एक्सटॉर्शन करण्याचा प्रयत्न केला. तो वयर ज्यांना रिपोर्ट झाला त्यांना गोयचे पोलीस उठले, पेपरांचे राहिले आणि गोयच्या पोलिसेन हे लोकांक ट्रान्सफरूच केले. हे सगळे किती दाखयता हे म्हाका दिसता एक अशी परिस्थिती गोंयांत चलल्या की गोंय जाला उत्तर प्रदेशा भशेन कायदो बिदो म्हण तो कांय ना. हांगा इलिगल एक्टिविटीज करून दिता पुलिसूच. ऑनलाईन गेमींग म्हणटा ते पहिले टू अ लार्ज एक्सटेंट इट इज इलिगल. हे करून दिता मागीर इलिगल स्लॉट मशीनां आहा, मागीर थोडे कझिनोज आहात ज्यांकां फक्त स्लॉट मशीन अलॉट केल्या आणि ते लाईव्ह गेमींग करतात इलिगली. हे सगळे पुलीस प्रोटेक्शन आणि मुख्यमंत्र्याक फूल नॉलेजीन हफ्ते आमकां मेळटात म्हणून हे चालू आहा. आता जो कोण कंप्लेंट करता आणि वयर व्हरता कंप्लेंट, चढ करून वयले इंजिनाकडे व्हरता, त्यांना हाजेर एक्शन जाता. पण एक्शन कशी जाता? ताका फक्त जातीन ट्रान्सफर जाता. ट्रान्सफर करप म्हणजे किती? तांकां सस्पेंड करून जाय, तांचे इन्क्वायरी पेंडींग, दे शूड बी डिसमिस्ड फ्रॉम सर्वीस. बिकॉज दीस इज ऑल डन विथ द नॉलेज अँड पार्टिसिपेशन ऑफ द होम मिनिस्टर ऑफ द स्टेट. ही इज इन्वॉल्व्ड इन दीस. नाजाल्यार अशें जावंकूच शकना. एक पुलीस जो टेररिस्टा फाटल्यान लागूंक जाय तो जर सिटिझनांक एक्सट्रॅशन करपाक लागलो जाल्यार चल्ला किदें? आज म्हणजेच 28 जून 2024 रोजी डॉक्टर सिंग यांच्यावर झालेला आरोप अत्यंत गंभीर आहे. आसगावातील प्रदीप आगरवाडेकर यांचं घर बेकायदेशीरपणे पाडण्याच्या प्रकरणात त्यांचा हात असल्याचा आरोप खुद्द पोलिसांनीच केलाय. तसा अहवाल हणजून पोलिसांनी मुख्य सचिवांना दिल्याचं वृत्त आहे. या अहवालात आता नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी आमच्या govanvarta.net या संकेतस्थळाला भेट द्या. या बातमीची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिलेली आहे. या अहवालामुळं गोव्याच्या पोलीस खात्याची लखतरं मात्र वेशीला टांगल्याचं स्पष्ट झालंय. गोव्यातील अशाच ताज्या घडामोडींसह नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या govanvarta.net या संकेतस्थळाला भेट द्या.